लोकमत मनोरंजन बुलेटिनमध्ये आज जाणून घेणार आहोत, राखी सावंत का चालली एकटीच हनीमूनला आणि सेक्रेट गेम्समधील भव्य आश्रमाबद्दल. प्रभासचे फॅन्स साहू सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात बॉलिवूडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस एका डान्सिंग नंबरवर फिरकताना दिसणार आहे. प्रभास आणि जॅकलिनवर हे गाणं चित्रित करण्यात आलं असून या गाण्यासाठी जॅकलीनने चक्क 2 कोटी रुपये घेतले असल्याची चर्चा रंगली. सेक्रेट गेमच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांच्या समिक्ष प्रतिक्रिया मिळत आहेत. या सीझनमध्ये गणेश गायतोंडे, सरताज सिंग यांसोबतच गुरुजी देखील प्रेक्षकांना आवडत आहेत. गुरुजी, त्यांचं भव्य आश्रम, त्यांच्या तोंडचे अहम ब्रह्मासी हे गुरुवचन सगळेच हिट झाले आहे. या वेब सिरीजमधील हे भव्य दिव्य आश्रम हा एखादा सेट असावा अथवा विदेशातील ठिकाण असावे असेच आपल्याला वाटते, पण असे काहीही नाही आहे. गुरुजींचा हा आश्रम खऱ्या आयुष्यात आश्रम नसून ते एक पंचतारांकित हॉटेल आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला असलेल्या रोसेट हाऊस या हॉटेलमध्ये या वेबसिरीजचे चित्रीकरण करण्यात आले आहे. राखी सावंतने काही दिवसांपूर्वी लग्न केले असल्याचा खुलासा तिने केलाय आणि आता तिने एकटीनेच हनीमूनला जाण्याचा प्लॅन केलाय. इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत राखीने लिहिलंय की मी खूप आनंदी आहे की पुढच्या आठवड्यात मी हनीमूनला लंडनला चालली आहे, पण यावेळी मी एकटी असेल. मी कंगना रनौतचा क्वीन हा सिनेमा पाहिला होता, त्यामुळे मी सुद्धा एकटी हनीमूनला जाते, तिथे खूप मजा येईल. वेळ झाली आता इथेच थांबण्याची. पाहत रहा लोकमत मनोरंजन.